खोटं कसं बोलावं याचा उत्कृष्ट नमुना आदित्य ठाकरे आहेत हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय. कारण मी कधीही कोणाबद्दल वाईट बोलत नाही, परंतु एवढा खोटं बोलणारा युवक मी बघितलेला नाही आहे. सर, ज्याप्रमाणे आपण अयोध्या दौरा हा काढलेला आहे, त्याचप्रमाणे जे पूर्ण महाराष्ट्रात जे नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमध्ये, ते त्यांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा दौरा काढणार आहेत, कसं बघता या? ही सर्व नाटकं आहेत. ज्यावेळेला जनतेला काहीतरी देऊ शकत होते त्यावेळेला आपल्या घरात बसून राहत होते. आज आम्ही ज्यावेळेला शेतकऱ्यांना देतोय त्यावेळेला त्याचं श्रेय घेण्यासाठी जर फिरत असतील तर त्यांना बाळासाहेबांचं नाव वाचपाळायचा काही अधिकार नाही. बाळासाहेब रोखठोक होते, खरं बोलायचे, खोटं कसं बोलावं याचा उत्कृष्ट नमुना आदित्य ठाकरे आहेत हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय. कारण मी कधीही कोणाबद्दल वाईट बोलत नाही, परंतु एवढा खोटं बोलणारा युवक मी बघितलेला नाही आहे. मी सुद्धा मुंबईचा पालकमंत्री आहे, ते सुद्धा मुंबईचे पालकमंत्री होते. त्यांच्याच काळामध्ये 1000 कोटीचे स्टुडिओज हे CRZ-मध्ये बांधण्यात आले, त्यांना त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही. आज त्याच्यावर कारवाई झाली, ही कारवाई होईल म्हणून मी अधिवेशनामध्ये उत्तर देत असताना ही कारवाई होईल असं सांगितलेलं होतं. आम्ही बोलतो तसं करून दाखवतो, केवळ वृक्षप्रेम दाखवायचं आणि त्याच्यामधून राजकारण करायचं आणि त्याच्यामधून मेट्रोचं काम 2.5 वर्ष मागे ठेवलं, 30% प्रदूषण वाढलं आणि आज मुंबई प्रदूषणामध्ये जाणमंत्र्यांबरोबर भेट दिलेली होती, त्यांनी तोडण्याचा विषय कधी केला नाही आणि CRZ-मध्ये 1000 कोटीचं बांधकाम हे त्यांच्या डोळ्याच्या देखत होत होतं, ही वस्तुस्थिती आहे. आरेच्या नावाखाली मेट्रोचं काम अडवून ठेवलं आणि त्याच्यामुळे 30% मुंबईचं प्रदूषण वाढलं, यालासुद्धा जबाबदार आदित्य ठाकरे हेच आहेत हे माझं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्यामुळे केवळ नाटकं करायची, खोटं बोलायचं आणि लोकं फसू शकतात. त्यांच्याकडे एक ट्रेनिंग देणारी टीम आहे जी त्यांना शिकवते की कशा रीतीने खोटं सांगायचं की जेणेकरून तुम्ही पॉप्युलर होऊ शकाल, परंतु खोटं बोलून पॉप्युलर होता येत नाही. याला गोबेल्स नीती म्हणतात. गोबेल्स नीती थोडा काळ चालते, थोडा काळ लोकं फसू शकतात, पण तुमचं खरं स्वरूप हे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनामध्ये रावण असतो म्हणून तुमच्या तोंडात रावण येतो. तुम्ही खोक्यांबरोबर खेळत खेळत मोठे झाला म्हणून तुमच्या तोंडात खोके असतात. जे लोक रामांचे भक्त आहेत त्यांच्या तोंडामध्ये प्रभू श्रीरामाचंच नाव येणार आणि म्हणून तुमचा रावण तुम्हाला लखला भाव, तुमचे खोके तुम्हाला लखला भाव. आम्हाला जनतेसाठी काम करायचं आहे. नद्या कधी शुद्ध करू शकला नाही. महाराष्ट्रातल्या नद्या सर्वात प्रदूषण भरलेल्या आहेत, त्यांना शुद्ध करण्याचं काम मी करतो. म्हणून काल मी लखनौमध्ये आलो, माझ्याकडे ते डिपार्टमेंट नसतानासुद्धा मुंबईचा पालकमंत्री म्हणून शुद्ध हवा लखनौमध्ये कशी केली गेली त्याची पाहणी केली. ते सगळे प्रयोग मुंबईमध्ये राबवण्यात येईल. शेवटी मुंबईच्या लोकांवर बाळासाहेबांचं प्रेम होतं आणि बाळासाहेबांवर मुंबईच्या लोकांचं प्रेम होतं. तुम्ही मुंबईला फक्त लुटण्याचं काम केलेलं आहे, मुंबईला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे आम्ही करणार आहोत. मराठी माणसाच्या मागे ताठ मानेने उभं राहण्याचं काम आम्ही करणार आहोत. तुम्ही तुमच्या नेहमी राहणाऱ्या बिल्डरबरोबर राहा. ते बिल्डर कुठल्या समाजाचे आहेत सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणून कॉन्ट्रॅक्टर असतील, बिल्डर असतील, खोके असतील, रावण आहेत, हे सगळे तुमचे सहकारी आहेत. तुम्हाला त्याचा लखला भाऊ, आम्हाला त्यांच्याशी काहीही देणं घेणं नाही. आम्ही तुमचं बरंच हो असं आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करू. तुमचा स्वभाव बघितला, लोकांना